शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं निमित्त साधत शिवसेना उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा झाली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली. भाजप देशाला हुकुमशाहीकडे घेऊन चाललाय आणि त्याविरोधात शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आली असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं होतं. पण शिवसेनेसोबत युतीची घोषणा करणारे प्रकाश आंबेडकर एकेकाळी शिवसेनेचे कट्टर विरोधक होते. शिवसेनेला विरोध ते शिवसेनेसोबत युती असा प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय प्रवास राहिलाय. आज आपण प्रकाश आंबेडकर यांचा हाच राजकीय प्रवास या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. रामायणातील राम आणि महाभारतातील कृष्ण या दोन दैवतांची चिकित्सा करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या इंग्रजी पुस्तकाने 1987 ते 1988 दरम्यान मोठं वादळ उठवलं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेनेसह इतर संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अशी मोर्चे प्रतिमोर्चे आंदोलने प्रति आंदोलने झाली. यासाठी सर्व दलित संघटनांना एकत्र आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर विचार संवाद समितीची स्थापना केली होती. 5 फेब्रुवारी 1988 रोजी प्रकाश आंबेडकर आर एस गवई आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गुजरात आणि इतर राज्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या 4 ते 5 लाख अनुयायांनी मुंबईत आंदोलन केलं. यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. काही काळ सामाजिक तणावही निर्माण झाला होता. मुंबईत झालेल्या आंदोलनामुळे 10 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे प्रतिनिधी मराठा महासंघ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित पॅन्थरचे प्रतिनिधी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एकत्र बसून या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी सरकार सहमत नाही अशी टीप टाकण्याच्या अटीवर हात वाद मिटवला होता. भारिप बहुजन महासंघाची स्थापना. सुरुवातीला प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये कार्यरत होते. 4 जुलै 1994 रोजी प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना केली. भारिप बहुजन महासंघाने अकोला नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस शिवसेना आणि भाजपला धक्का दिला. प्रकाश आंबेडकर यांच्या या सोशल इंजिनिअरिंगला नंतर अकोला पॅटर्न म्हणून ओळखले गेले. यानंतर दलित उत्तर ओबीसी पक्ष संघटना भारिप बहुजन महासंघामध्ये सामील झाल्या. 1990 ते 1996 दरम्यान प्रकाश आंबेडकर राज्यसभेचे खासदार होते. 1998 ते अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. 1999 याच मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडून आले. 2004 नंतर भारिप बहुजन महासंघाकडून त्यांनी सलग 4 वेळा लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांना त्यात यश आले नाही. भाजपाच्या संजय धोत्रे यांनी त्यांचा सलग पराभव केला. कोरेगाव दंगल आणि वंचित बहुजन आघाडीची स्थापना. भीमा कोरेगावच्या युद्धात लढलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला मानवंदना करण्यासाठी लाखो लोक येतात. 2018 कोरेगाव भीमा येथे दंगल झाली. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी हिंदुत्ववादी लोकांची माथी भडकवल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. पोलिसांनी या दोघांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. परंतु तत्कालीन राज्य सरकार आणि पोलिसांनी दोषीवर कोणतीही कारवाई केली नाही. याचा निषेध म्हणून त्यांनी 3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यानंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा चर्चेत आले आणि त्यांची राजकीय शक्ती वाढत गेली. यातूनच ते आंबेडकरी चळवळ आणि बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आले. विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित झाला. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी 20 मार्च 2018 रोजी वंचित बहुजन आघाडी या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. वंचित बहुजन आघाडीला 15 मार्च 2019 रोजी राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. त्या दिवशी त्यांनी भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन केल्याची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीने 2019 लोकसभा निवडणूक असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM सोबत लढवली. दलित आणि मुस्लिम ऐक्याची घोषणा करत लढलेल्या या निवडणुकीत वंचित आणि MIM युतीला फक्त 1 जागा जिंकता आली. पण ही युती दीर्घकाळ टिकली नाही. त्यानंतर लागलेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. शिवसेनेतील फूट आणि युतीची चर्चा. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची जोरदार चर्चा रंगली होती. मधल्या काळात शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीच्या देखील बातम्या येत होत्या. पण भाजप ज्या पक्षासोबत आहे त्या पक्षासोबत जाणार नाही अशी घोषणा करत प्रकाश आंबेडकर यांनी
उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती नक्की केली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यावर शिक्कामोर्तब झालं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.